गुड मॉर्निंग, दिस इज कासा पोर्तुगीजा रेस्टोरेंट एंड बार एट बागा गोवा एंड हियर यू कैन फाइंड दिस एस्कॉर्ट जनरेटर एंड प्लीज मीट ओनर मिस्टर संदेश इज आवर फ्रेंड. सो संदेश, तुम्ही हा जनरेटर परचेस केला तर तुमचं कसं अनुभव आहे जनरेटर विषयी, जस्ट 2 मिनिटं सांगा. मला खरं सांगायचं आहे ना, या जनरेटरच्या मध्ये माझा रेस्टॉरंटचा बिझनेस खूप चांगला चालतोय. म्हणजे या कलंगूट भागामध्ये माझं रेस्टॉरंट आहे, इकडे लाईट गेली ना नाही म्हटलं तर विदिन हाफ मिनिटमध्ये लाईट पॉपअप होते परत जनरेटरसाठी. म्हणजे त्याचा डिझेल मेंटेनन्स कमी आहे, सगळं मेंटेनन्सचं काहीच असा इश्यू नाही मला. आणि त्याचं कसं आहे, बॉडी आहेत ना इतकी घट आहेत ना, मला लाईफ टाईमसाठी त्याचा एक खर्च करावा नाही लागेल. आणि ज्या माणसाने तो बनवलेला आहेत ना, ते बोलू शकत नाही. गावडे सर, खूपच आभार आहे. त्याला डिझेल किती लागतं सर तासाला? तासाला नाही म्हटलं तर एक 5-6 लिटर जातो. आणि हा किती केव्हीचा जनरेटर आहे? 35 केव्हीचा माझा जनरेटर आहे. मी परचेस केलेला आहे तो 35 केव्हीचा आहे. म्हणजे माझा फ्रीज वगैरे, मोठे मोठे फ्रीज आहे, इंडस्ट्रियल फ्रीज आहे, त्यासाठी तो परफेक्ट आहे. म्हणजे याच्यावरती मी ओव्हन पण चालू शकतोय. इलेक्ट्रिसिटीचा ओव्हन असेल. सर्व्हिस कशी मिळते तुम्हाला इथं? मला इकडे सर्व्हिस ना 101% भेटते. म्हणजे त्याला जास्त असं सांगितलं ना ते काम, एक नाही म्हटलं तर विदिन एक दुसऱ्या दिवशात सामान येते परत. म्हणजे 10-15 दिवस थांबावं नाही लागत. म्हणजे असं सॅटिस्फॅक्टरी आहेत ना की बोलू शकत नाही, त्याला वर्ड्स नाही. आपण बघू शकतो, आपण आता रेस्टॉरंट बघू. यांचं प्रॉपर गोविनी स्टाईलचं रेस्टॉरंट त्यांनी बनवलेलं आहे. जस्ट 2 मिनिटं आपण याचं आतमध्ये जाऊन मीट करू.